बृहत बेंगलूरु महानगर पालिकेयल्लि इंदु बीबीएंपि 2021-22 आयव्यय मंडनेयायितु। इन्नु कोविड आर्थिक संकष्टदल्लि राजधानी जनरिगे एनेल्ल गिफ्ट कोट्टिद्दारे यावुदक्के होरे बिद्दिदे अन्नोदर बग्गे इल्लिदे कंप्लीट डीटेल्स। बृहत बेंगलूरु महानगर पालिकेयल्लि सरिसुमारु 9,287.81 कोटि बजेट मंडनेयागिदे। इन्नु बजेट हणकासु विभागद विशेष आयुक्तराद तुलसी मदिनेनि ई बारिय बजेट अन्नु मंडिसिदरु। बजेट मंडनेयल्लि बीबीएंपि आयुक्त मंजुनाथ प्रसाद उपस्थितरिद्दरु। इन बजेट ये एस्टु मीसलिडलागिदे राजधानिया महाजनतेगे बीबीएंपि इंद कोट्टिरुव गिफ्ट एनु अन्नोदन्न मोदलिगे नावु तिळिसलेबेकिदे। हागिद्रे बजेट एष्टु कोट्टिद्दारे नोडोण। बीबीएंपि बजेट हाइलाइट्स। आडळितात्मक अधिकार विकेंद्रणक्के 2000 कोटि रूपायि। कौन्सिल कट्टड नवीकरणक्के 10 कोटि अनुदान। वैद्यकीय वेच्च मरुपावतिगे 25 कोटि। कोविड नियंत्रण वेच्च परिसलु 390 कोटि। बीदी नायिगळ तोंदरे तडेगट्टलु 5 कोटि मीसलु। कसद राशि कंडुबारद वार्डगे 50 लक्ष प्रोत्साहधन। पादाचारी मार्ग दुरस्तिगे प्रति वार्डगे 20 लक्ष। उद्यान निर्वहणेगे परिसर निर्वहणेगे 214 कोटि। रस्ते बदिय मरगळ संरक्षणेगे 39 कोटि रूपाय अनुदान। राजकालुवे हूळेत्ति निर्वहणेगे 60 कोटि रूपाय। बेंगळूरु नगर व्याप्तिगळ होसदागि सेर्पडेयाद हळ्ळिगळ रस्ते अभिवृद्धिगे 100 कोटि रूपाय। कौन्सिल सभांगण मेल्दर्जेगे ऐरिसलु 10 कोटि रूपाय। शिक्षण कुडियुव नीरु रस्ते अभिवृद्धिगे हेच्चु ओत्तु। पार्क केरेगळ अभिवृद्धि कामगारिगळिगे मात्र अवकाश। संपन्मूल क्रोडीकरण मत्तु ई आस्ति तंत्रांशक्के हेच्चिन ओत्तु। होस तेरिगे हेच्चळ प्रस्ताव इल्ल। ವಿನಾಕಾರಣ ದುಂದು ವೆಚ್ಚಕ್ಕೆ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಕಡಿವಾಣ। ಆರ್ಥಿಕ ಸಂಕಷ್ಟ ಇರೋದ್ರಿಂದ ಕಲ್ಯಾಣ ಶಿಕ್ಷಣ ಆರೋಗ್ಯ ಕೆರೆ ವಿಭಾಗ ಹೊರತಾಗಿ ಬೇರೆ ಯಾವುದೇ ವಿಭಾಗಕ್ಕೆ ಹೊಸ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಲ್ಲ। ಇನ್ನು ಹೊಸ ತೆರಿಗೆ ವಿಧಿಸೋದಿಲ್ಲ ಅನ್ನೋದೇ ಈ ಬಾರಿಯ ಬಜೆಟ್ನ ಹೈಲೈಟ್ಸ್ ಆಗಿತ್ತು। ಒಂಟಿ ಮನೆ ಯೋಜನೆ ಹೊಸ ಫಲಾನುಭವಿ ಆಯ್ಕೆಗೆ ಅವಕಾಶ ನೀಡಿಲ್ಲ। ಯಾಕಂದ್ರೆ ಕಳೆದ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಸುಮಾರು 900 ಕೋಟಿಯನ್ನ ಈ ಯೋಜನೆಗೆ ಮೀಸಲಿಡಲಾಗಿತ್ತು। ಆ ಸಾಲಿನ ಅರ್ಹರಿಗೆ ಒಂಟಿ ಮನೆಗಳನ್ನು ನೀಡೋ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಹೊಸ ಆಯ್ಕೆಗಳಿಗೆ ಅವಕಾಶ ನೀಡಿಲ್ಲ। ಕೆಆರ್ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಕಟ್ಟಡ ಅಡಮಾನ ಮುಕ್ತಗೊಳಿಸಿದ್ದು ಆಸ್ತಿ ತೆರಿಗೆಯಿಂದ 2800 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಕರಗಳಿಂದ 3500 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಸಂಗ್ರಹದ ನಿರೀಕ್ಷೆ ಇತ್ತು। ಇದನ್ನ ಪ್ರಸಕ್ತ ವರ್ಷ 38 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಬಾಡಿಗೆ ಸಂಗ್ರಹ ನಿರೀಕ್ಷೆ ಇದೆ। 116 ಮಾರುಕಟ್ಟೆ ಸಂಕೀರ್ಣ 5918 ಅಂಗಡಿಗಳ ಬಾಡಿಗೆಯಿಂದ ವರ್ಷಕ್ಕೆ 23 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಮಾತ್ರ ಬಾಡಿಗೆ ಸಂಗ್ರಹವಾಗುತ್ತಿದೆ। ಇದನ್ನ ಈ ವರ್ಷ 38 ಕೋಟಿಗೆ ನಿರೀಕ್ಷೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ। ಹಸಿರು ಸೂಚ್ಯಾಂಕ ಹೆಚ್ಚಿಸುವುದಕ್ಕೆ 10 ಲಕ್ಷ ಸಸಿ ನೆಡುವ ಗುರಿಯನ್ನು ಬಿಬಿಎಂಪಿ ಹೊಂದಿದೆ। ಇದಿಷ್ಟು ಬೆಂಗಳೂರು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ 2021-22 ಆಯವ್ಯಯದ ಸಂಪೂರ್ಣ ಮಾಹಿತಿ। ಅಪೂರ್ವ ರಾಘವೇಂದ್ರ, ಮೆಟ್ರೋ ಬ್ಯೂರೋ, ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಕನ್ನಡ।